संदीप दादा, कोकणात जाण्यासाठी राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी म्हणजे कोकणातल्या चाकरमान्यांना विशेष सोय करावी अशी तू मागणी केली होती, पण त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी त्याची दखल घेतली आणि कोकणात बसेस सोडणार असल्याची हे केली त्यांनी. मुळात असं आहे की आम्हाला मागणी करायची गरज काय, ज्या कोकणाने एवढं सगळं काय शिवसेनेला दिलं त्या कोकणवासियांची तुम्हाला पहिल्यापासून दखल घ्यायला नको. जेव्हा आम्ही म्हटलं की तुमच्याकडनं होत नसेल तर आम्ही बसची सेवा चालू करू, त्यावेळेला यांचे डोळे उघडले. तोपर्यंत यांचे डोळे बंद होते. आमचं म्हणणं असं आहे की ज्या परप्रांतीयांना तुम्ही गाड्या वरवरून तिकडे टाकलेत, आज एखादी ट्रेन चालू करायला काय हरकत आहे जे कोकणातले जातात त्यांच्यासाठी? म्हणजे बकरी ईदसाठी सगळ्या सुविधा आहेत आणि कोकणातल्या लोकांसाठी कुठलीच सुविधा नाही. बकरी ईदसाठी सगळ्या मार्गदर्शन तत्व सगळं सगळं आहे पण कोकणातल्या लोकांसाठी नाही, हा कुठला भेदभाव आहे?